हे राखत्या, काय विचारायले मी, बोल ना, बरी आहे ना? हे समजा ऐकताना ना माझी कला माझ्या आजूबाजूला असल्यागत वाटत. समज सांग, मी चहा टाकते तुझ्यासाठी. नगर नगर मावशी, अगं दुकानावर जायला उशीर झालाय ना, तू कला ते मागवून वरडायची. आपण निवंत बोलू. हा ए राकेट, थांब बस. अरे मला काय समजून झालंय, हे समज एकदम कस काय सगळं नीट झालं रे. आता अहो तुम्हाला वाटलं काय, कला ताई ती राकेट पेक्षा स्पीड जास्त आहे तिचा. हा जिकडे जाईल ना तिथे समजांना आपलंस करते. आता थोडं नाराज असतील लो, वागणूक चांगली देतात तिला. हा तुम्ही काही काळजी करू नका. काय कला ताई, काग खोट बोलायला सांगितलंस का? एकटीच समज सहन करतेस. हे संगी, आज देवाला काहीतरी गोड दाखव. वय वय, अहो गोडावर ना आठवलं. अरे कलेनी लाडू खाल्ले का रे? हा काय म्हणली लाडू खाऊन? खाल्लं की छान आहे म्हणली. हा छान आहे म्हणली. पर मला एक बी फोन नाही केला तिनं. अगं मावशी, अगं नवीन सून आहे. आता लगीन झाल्यावर काही ईदी सणवार असतो का? नाही आज बी त्यांच्याकडे ईदी आहेत. हा ते संपत संपत नाही. वय का? अरे असू दे, म्हणजे तिने आता कस सासरला रमायला हवं. मी बी आडी आहे, त्यांच्या बी अपेक्षा ठेवती. बर झालं का समज, येऊ का आता? चल सुनबाई ये बस तिकडे. अद्वैत, ए अद्वैत ये बस तिथं. आबा एक खूप महत्वाचं काम आहे, ते संपवतो आणि येतो. हे बघ, आता ह्याच्या पुढे काय बी महत्वाचं नाही. जा जाऊन बस तिथं. कटकट आहे ही सगळी. आबा हे सगळं फक्त तुमच्यासाठी करतोय. या मुलीमुळे आईलाही तिच्या मनाविरुद्ध वागायला लागत आणि याचा मला प्रचंड त्रास होतोय. सरोज, कलाची खणा नारळानं वटी भर. आणि तिला तिच्या सुखी संसारासाठी आशीर्वाद दे.